औरंगाबाद नगर आणि पुणे जिल्ह्याला मायानगरी मुंबईशी जोडणारा एकमेव महामार्ग तो म्हणजे नगर कल्याण महामार्ग। ह्या नगर कल्याण महामार्गावर खुबी ते करंजाळे या 2 किलोमीटरच्या अंतरावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत। पडणाऱ्या पावसामुळे ह्या खड्ड्यांमध्ये पाणी साठले। वाहन चालकांना या साठलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये, त्यामुळे अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी अपघातग्रस्त देखील झालेत। तर या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। येथील स्थानिक ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात। आज याच खुबी ते करंजाळे या 2 किलोमीटरच्या अंतरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं। खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून हे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पुढील 10 दिवसात जर ह्या रस्त्याचं काम मार्गी लागलं नाही तर कडक आंदोलन केलं जाईल। आणि विशेष म्हणजे डुंबरवाडीचा टोल नाका देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून बंद करण्यात येईल असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिलाय। याबद्दल बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आजी माजी लोकप्रतिनिधींवर सडकून टीकाही केली। सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे या रस्त्याने जातात की नाही हा देखील प्रश्न आहे। ते जर या रस्त्याने गेले असते तर निश्चितच त्यांना या रस्त्याचे खड्डे दिसले असते असंही यावेळी बोलताना मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलंय। हे सरकार म्हणजे 3 पक्षांचं सरकार आहे, हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेत असं काही वाहन चालकांनी मात्र बोलताना निश्चितच सांगितलं। त्यांना ह्या जनतेची कुठलीही फिकीर नाही, जर त्यांना जनतेची फिकीर असती तर हे रस्ते आज सुरळीत असते। वास्तविक पाहता खुबी ते करंजाळे हा 2 किलोमीटरचा रस्ता नेहमीच वादादित ठरतो, कारण हा रस्ता वारंवार खराब होतोय। त्याचं एकमेव कारण ते म्हणजे ठेकेदारांनी केलेला निकृष्ट कामाचा दर्जा। जर या ठिकाणी रस्ता वारंवार खराब होत असेल, पावसामुळे जर रस्ता खराब होत असेल, तर हा 2 किलोमीटरचा पूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यातही सरकारला काहीच हरकत नाही। मात्र रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची करायची आणि पुन्हा पुन्हा टेंडर काढायचे हे धोरण सरकारचं असल्याचंही यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितलंय। पुढील 10 दिवसात जर रस्त्याचं काम मार्गी लागलं नाही तर डुंबरवाडीचा टोल नाका तर बंद करूच, पण रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने आंदोलन करू असंही यावेळी बोलताना मकरंद पाटे यांनी सांगितलंय। त्याचबरोबर या ठिकाणावरून जाये करणाऱ्या वाहन चालकांनी देखील या रस्त्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली। खरंतर मुंबईसारख्या मायानगरीला जोडणारा हा रस्ता तो तितकाच उत्कृष्ट असायला हवा, परंतु सत्ताधाऱ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय की काय हाही प्रश्नच आहे। खरंतर हा रस्ता अर्धा पुणे जिल्ह्यात आणि काही भाग ठाणे जिल्ह्यात येतो। ठाणे जिल्ह्यातला रस्ता मात्र आजही उत्कृष्ट आहे। विशेषत्वाने जर आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, मात्र त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असूनही रस्त्याचा दर्जा उत्तम आहे, रस्ता कुठेही निकृष्ट नाही। मग पुणे जिल्ह्यात विशेषत्वाने जुन्नर तालुक्यातल्या खुबी ते करंजाळे ह्या पॅसेजमध्ये रस्ता इतका निकृष्ट कसा आणि त्या रस्त्याला वारंवार खड्डे का पडतात हा प्रश्न लोकप्रतिनिधींना देखील आता पडण्याची गरज आहे। झोपी गेलेलं प्रशासन मनसेच्या आंदोलनानंतर तरी जाग होईल आणि ह्या रस्त्याचं काम पूर्ववत करेल अशीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, करंजाळे। रस्त्याने जातो, मुंबई आणि आळेफाटा हा माझा नेहमीचा प्रवास आहे। परंतु बऱ्याच वेळा असं दिसतं आहे की ह्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे साधे सुधे नाहीत। म्हणजे 2-व्हीलरवाला जर अचानक त्याचा जर दुर्लक्ष झालं त्याचा नक्कीच अपघात घडू शकतो, इंज्युअर्ड होऊ शकतो, हातपाय मोडू शकतात, अशा पद्धतीने ह्या रस्त्यांची दुरावस्था आहे। आणि गेली अनेक वर्षं आम्ही पाहतो आहे, आम्ही 4-व्हीलर घेऊन गेलो तरी 4-व्हीलरवाल्यालासुद्धा 10 ते 20चा स्पीड ठेवावा लागतो। जास्त स्पीड ठेवला तर पाठीमागे बसणारे जे प्रवासी आहेत
त्यांची कंबर दुखी झाल्याशिवाय त्यांना राहणार नाही अशा प्रकारचे हे खड्डे पडलेले. आणि राष्ट्रीय महामार्ग आपण म्हणतो तर राष्ट्रीय महामार्ग त्या पद्धतीने असला पाहिजे. दुसरी म्हणजे आपण साधारण ओतूरच्या मागच्या मागे जर बघितलं तर तिथे टोलवाले टोल आहे. हे टोल जे घेतात वसूल करतात यांचं काम काय आहे किंवा जी कंपनी टोलची एजन्सी देते त्या कंपनीचं काम आहे हे रस्ते दुरुस्त करणं, परंतु हे होताना दिसत नाही आहे. आणि जो प्रवासी आहे त्यांचा प्रवास सुखकर व्हायला पाहिजे यासाठी हे रस्ते महामंडळ आहे, या रस्ते महामंडळाने जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आपलं गाव कुठलं? माझं गाव अणे आहे. अणे अणे काय नाव आपलं? दाते. तीन पक्षाच्या सरकारबद्दल काय म्हणते? तीन पक्षांचं सरकार म्हणजे तीन जे पक्ष आहे त्यांची सोय आहे, ही जनतेची सोय नाही आहे. ही त्यांनी आपापसात कुठेतरी वाटून घ्यायच्या, खुर्च्या वाटून घ्यायच्या किंवा पदं वाटून घ्यायची ही सोय आहे. ही तात्विक त्यांचा कुठलाही संबंध नाही. प्रत्येक पक्षाचे विचारधारा वेगवेगळी आहे, परंतु कुठेतरी फक्त सत्ता हवी आणि म्हणून हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आज संभ्रमित आहेत. कुणालाही म्हणजे जो पक्षनिष्ठ असेल त्या पक्षनिष्ठ म्हणजे काँग्रेसवाला असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेनेवाले असू द्या, कुठलाही साधारण कार्यकर्ता आज समाधानी नाही आहे. परंतु हेही त्यांनी केलेली फक्त राजकारणाची सोय आहे. भरपूर रस्ता खराब झालेला आहे, रस्ता चांगला व्हायच्या रस्त्याचे खड्डे पाहिलेले काय सुचवाल काय सांगाल? नाही, ह्या रोडला मी 15 दिवसातून एकदा येतो, 2 का 3 ट्रिपा झाल्या. तर हा रोड घाटाच्या वर चढल्यानंतर संपूर्ण अशी गाडी डोलत चालते, दोन्ही बाजूने खड्डे आहेत रोडला, गाडी चालवता येत नाही, हळूहळू चालवतो. माझी पोलीस आहे. हां, मी रिटायर पोलीस इन्स्पेक्टर आहे. गाव कुठलं? संगमनेर. आमचा तरास काय आहे बघा ना, खड्डे तुम्ही आम्ही तुम्हाला खड्डे दाखवतो. ही गाडी ना वाकडे तिकडे होती, कशी चालती बघा आता खड्डे गाडी उभी. तुम्ही कुठून आलात? आम्ही ओतूरवरून. ओतूरवरून? काय नाव तुमचं? तांबे. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, काय त्यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त करावी? खड्डे भरायला पाहिजे ना, बघा ना तुम्ही खड्ड्यांचं काय तिथे टोल चालू आहे का? टोल चालू आहे, टोलचे पैसे घेतात, एवढे खड्डे पडले तिथे टोलचे पैसे सोडतात का? ते विचार तुम्हाला सांगतो, 4-5 दिवस झाले टोल हे झाली वाढणं झाली. होतो आम्ही तिथे होते ना, आणि मग हे काय बघा ना काय परिस्थिती. साहेब नमस्कार, मी जुन्नरवरून आलो आहे, येणार गाव माझं. आता मी गाडीधंद्यामध्ये हे करत असतो, रोजचा तर डेली प्रवास असतो माझा वाशीचा. ॲक्च्युली कसं झालं आहे, आता डिझेलचं पण भाव जास्त वाढले आहेत आणि हा रस्त्याचा कार्यक्रम त्याच्यामुळं आम्हाला भाडं पण परवडत नाही आणि हे डिझेल नेऊन आम्हाला पण परवडत नाही. कारण यांनी हे आता रस्त्याचे हे जे खड्डे झालेत ते त्यांनी थोडे नीट करावा अशी आमची अपेक्षा आहे. सर्व गाडी चालक मालक यांच्याकडे आमचं आता हे करावं करा, कारण यांनी रस्ते चांगले केले तर आम्हाला आमचं सुरक्षित माल पोचन, नाहीतर आमच्या असे कसे गाडीचे नुकसान होती भरपूर, डिझेल पण भरपूर जातं, खूप काही आमचं नुकसान होते. त्याचं आम्हाला गाडीधंद्यामध्ये काहीच प्रॉफिट नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मकरंद भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आपण आलो आहोत कल्याण महानगर मार्ग कल्याण ते नगर मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरती आलो आहोत. NH 61 हायवे खुबी ते कर्जाळे 2 किलोमीटरचा हा रस्ता आहे. ह्या रस्त्याची जर अवस्था जर आपण पाहिली, खासदार साहेब डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आपण निवडून आलात, निवडून आल्यानंतर आपण या रस्त्याने एकदाही गेला नसाल, कारण या रस्त्याची अवस्था दुर्दशा एवढी वाईट झालेली आहे. तर 2 किलोमीटरला तो रस्ता कुबिता कर्जाळे पार करण्यासाठी 20 ते 25 मिनटं जातात. आज आम्ही ह्या राष्ट्रीय महामार्गावर आहोत. मनसेच्या माध्यमातून, मकरंद भाऊ पाटेंच्या माध्यमातून आम्ही आंदोलन उभं केलं आहे. ग्रामपंचायत खुबी यांनी लोकप्रतिनिधी आमदार साहेबांना पत्र दिलं आहे, खासदार साहेबांना पत्र दिलं आहे,
पत्र व्यवहार करूनच 15 दिवस पूर्ण झालेत, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यांना काही पडलेलं नाही आहे. 3 पक्षाचं सरकार आहे, जनतेची वाट लागलेली आहे. शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला भाव नाही आहे. शेतकऱ्याचा माल कवडी मोल झाला आहे. कुबीवरती रोटर फिरवलेत, टोमॅटो फेकून दिलीत, पण हे आपल्या खुर्च्या गरम करत बसलेत. पक्ष तिन्ही पक्ष ह्या तिन्ही पक्षाला पडले नाही, पण आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणि टोलवाल्यांना सांगू इच्छितो आहे, जर तुम्ही 10 दिवसाच्या आत कुबी ते करंजाळे रस्ता दुरुस्त केला नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू, डुंबरवाडीचा टोल बंद करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा सरकारला आणि जे टोल आहेत, टोलवाले जे टोल घेतात, शासनाची लयलूट करतात. आज आम्ही राष्ट्रीय महामार्गवाल्यांना फोन केला, कार्यकारी अभियंत्यांना, त्यांनी सांगितलं की ठाण्याच्या हद्दीत आहे. यांना विचारलं ते म्हणतात आमच्या हद्दीत नाही आहे. अरे महसूल तुम्ही घेत आहे की नाही थांबवतो. तुम्ही ज्या ठिकाणी आता उभे आहात तिथं प्रचंड खड्डे आहे, ही हद्द कुठली आहे? ही हद्द ते आम्ही विचारलं कार्यकारी अभियंत्याला, त्यांना ठाण्याची हद्द आहे. खासदार साहेब 2 वर्ष कार्यरत आहेत कोल्हे साहेब, ते एकदाही ह्या रस्त्याने गेले नाहीत. ते जर ह्या रस्त्याने गेले असते तर त्यांना ही रस्त्याची दुर्दशा त्यांनी बघितली असती, त्यांच्या लक्षात आलं असतं की आज लोकांचे काय हाल होतात. मनका जातो आहे, मोटरसायकलवरनं माणसं पडतात, अपघात होतात. मुळात इथं मोबाईलला रेंज नाही आहे. जर अपघात घडला तर लोकांनी कोणत्या कुणाला करायचं आणि कसं करायचं हे माध्यम आहे. लोकप्रतिनिधी अतुल साहेब आपण लवकर बरे व्हा, आणि ग्रामपंचायत खुबीने दिलेलं पत्र जरा बघा. आज 2 तारखेला पत्र दिलं आहे, खासदारांना दिलं आणि आमदारांना दिलं आहे, आणि माझी आमदारांना विनंती आहे, सोनवणे साहेब आपण सुद्धा रस्त्यावर उतरा हो, आज गरज आहे हो. मनसेसारखा पक्ष आज रस्त्यावर उतरला आहे, आपण आज उतरण्याची गरज आहे. संजय राऊत साहेब खासदार इथून ह्या रस्त्याने गेले, ह्या रस्त्याने गेले आणि त्यांनी डोळे मिटले होय. अक्षरशः जर मोबाईलला पाहिलं त्यांनी डोळे मिटले की रस्त्याची अवस्था काय, पण ते बोलू शकले नाही का? तर सत्ता त्यांची, सरकार त्यांचे, सरकारचे वाबडे त्यांना काढायचे नाही आहेत. पण हा एकमेव महाराष्ट्रात असा पक्ष आहे, मनसे पक्ष, की हा प्रत्येक ठिकाणी आंदोलनातून सरकारला ताकीद आणि इशारा देणार आहे की जर सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवले नाहीत तर आम्ही ह्या रस्त्यावर 10 दिवसाचा अल्टिमेट देतो आहे. 10 दिवसाच्या आत खुबी ते करंजाळे रस्त्याची रिपेरिंग दुरुस्ती जर यांनी सरकारच्या माध्यमातून, टोलच्या माध्यमातून, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जर केली नाही तर आम्ही रस्ता बंद करणार आहोत आणि डुंबरवाडीचा टोल सुद्धा बंद करणार आहोत, हा आम्ही इशारा देत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. नमस्कार. 2 सप्टेंबरला पत्र दिलेले साहेब, पत्र साहेब मी स्वतः प्रत्यक्ष गेले नाही, परंतु मी आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या PA दोघांनाही व्हॉट्सअप केलेलं आहे पत्र, कारण थोडीशी पावसाचं अडचण असल्यामुळे मी तिथे जाऊ शकले नाही, परंतु हे पत्र मी त्यांना 2 तारखेला व्हॉट्सअपला पोच झालेलं आहे हो. आणि त्यांना मी त्यांचं खासदार साहेबांचे PA तुषार डोके यांच्याशी मी कॉन्टॅक्ट पण केला, पण त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही पत्र दिलं ठीक आहे परंतु या रस्त्याचं आपल्याकडे येत नाही, परंतु त्या रस्त्याचं टेंडर प्रोसेसला काम आहे असं त्यांनी मला उत्तर दिलं. साहेबांचा नंबर कोणाकडे आहे की हो आज करायचा प्रयत्न कोणाच्या मोबाईलला रेंज आहे तरी लावा फोन आणि स्पीकर ऑन करा. आंदोलन चालू आहे, आम्ही तुमचा निषेध करतोय. इथून प्रवास म्हणजे मृत्यूच्या दाढीतून प्रवास आहे. तुम्ही त्यांना बोला ना तुमच्याशी कळेल तरी जनतेला ना. मी आता 8 वाटत 4 वेळा फोन करतो त्यांना, पण नाही उचल नाही कोणत नाही विचारलं. सर्वसामान्य नागरिकाची असेल, आम्ही तर मनसेचे पदाधिकारी आहोत, आम्ही तर त्यांना आवाहन करतोय की साहेब
तुम्ही जर 10 दिवसाच्या आत कुबी ते करणारे रस्त्याचं काम चालू केलं नाही तर मनसे स्टाईलने आम्ही रस्त्यावर आंदोलन करून रस्ता जाम करून डुंबरवाडीचा टोल बंद करणार आहोत. आज आपण नगर कल्याण महामार्गावर उभे आहोत. आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन घेतलं जात आहे. आज खरं तर तालुक्याचं दुर्दैव म्हणावं लागेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आज आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. मोठे मोठे रस्ते पडलेले आहेत रस्त्याला. आळेफाट आपल्या तालुक्याला मुंबईसारखं मेट्रोपोलियन शहर जोडलेलं आहे. इथून आळेफाट्यावरून आपले रुग्ण मुंबईसारख्या शहरात जातात उपचार घेण्यासाठी. त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांना सदर म्हणजे जेवढ्या गतीने जलद वेगाने जायला पाहिजे तेवढ्या वेगाने जातासुद्धा येत नाही. हे एवढं मोठं दुर्दैव आपलं आहे. मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इकडच्या अभियंत्यांना आमदारांना खासदारांना एकच सांगू इच्छितो की आम्ही आज हे लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलो आहे. तुम्ही तीन जनतेचं बिगाडे करून ठेवलेलं आहे आणि ही दुरुस्ती तुम्ही लवकरात लवकर तात्काळ करा. अन्यथा आम्ही मोठ्या स्वरूपात म्हणजे तालुक्याच्या वतीनं मोठं उग्र आंदोलन इथं आम्ही छेडू आणि तिथून पुढं जे काही हानी होईल शासनाची प्रशासनाची त्याला हे आमदार खासदार आणि अभियंते जबाबदार राहतील याची आपण लवकरात लवकर दखल घ्यावी आणि काय असेल जनतेचा प्रश्न नीटनेटका सुधारून द्यावा ही विनंती. आज याच ठिकाणी नॅशनल हायवे क्रमांक 61 नगर कल्याण याच ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि या रस्त्यावरती आत्तापर्यंत सर्वसामान्यांना जो न्याय दिलेला आहे ते आपले मनसेचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मकनभाऊ पाटे आणि आपले सर्व कार्यकर्ते. कारण आपण पाहता जवळजवळ 5-6 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे. सरकारचं कौतुक करावं असं वाटतं कारण सरकार योजना चालू करत आहे. काही इकडे सगळे आदिवासी जनता आहे गोरगरीब जनता आहे यासाठी जर म्हणजे डिलेवरी पेशंट असेल तर दवाखान्यामध्ये मोफत आहे. परंतु सरकारने अशी सोय केलेली आहे का इथून जर डिलेवरीसाठी पेशंट न्यायचा असेल किंवा ज्याला किडनी स्टोन आहे हे असे महाभयंकर आजार आहेत रस्त्याची अशी अवस्था सोय त्यांनी करून ठेवलेली आहे पेशंटची का जाता आता किडनी स्टोनही पडतो आणि ज्या प्रसूतीसाठी जे डॉक्टर ट्रीटमेंट द्यावं लागते ही रस्त्याकडूनच भेटते. अतिशय म्हणजे अक्षरशः डोळ्याला आसू येतात ही गोष्टी सांगताना. खरं आता माझ्याकडे थोडीशी छोटीशी गाडी आहे. इथल्या इथं पारगाव ते खुबी अडचणीच्या वेळी कधी कधी येतं ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही आपल्या गाडीमध्ये न्यावं लागते. गाडीची अवस्था अशी का गाडी चालवायची कशी खूप वाईट अवस्था आहे. आणि मी फक्त माझे सत्ताधारी यांनाच या जबाबदार धरणार नाही कारण यामध्ये कोल्हे साहेब आहेत बेनके साहेब आहेत त्याचबरोबर आपले सोनवणे आमदार साहेब आहेत. कारण हे काय करतात फक्त राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हे त्यांच्यावर टीका करतात ते त्यांच्यावर टीका करतात परंतु रस्त्यावर कोणी उतरत नाही. रस्त्यावरती एकमेव उतरते हे मनसेचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला न्याय देते. मग तुम्ही सत्तेमध्ये किंवा विरोधामध्ये करताय काय? ह्या सर्व विरोधकांना पण आणि शासनकर्त्यांनाही हा प्रश्न आहे माझा का तुम्ही करताय काय? तुम्ही आज मागच्या 5 वर्षामध्ये सोनवणे साहेब आमदार होते त्या साहेबालासुद्धा पाटेसाहेब आणि सर्व कार्यकर्ते नेऊन या ठिकाणी आंदोलन केलं होतं. कारण ही आजचीच परिस्थिती नाही आहे. बरं अधिकारी वर्ग एवढे हुशार झालेत का त्यांची उत्तर एवढी सोपी झालेली आहे का ते सांगतात पाऊस जास्त आहे. पाऊस आज जास्त आहे. पाऊस ज्यावेळेस मला आठवतं आहे 20 वर्षापूर्वी जो पाऊस पडायचा त्याच्या दरम्यान हा 5%सुद्धा पाऊस नाही आणि ही उत्तर देण्याची पद्धत नाही आहे. ठाणे जिल्ह्याचे हातीतले रस्ते चांगले आहेत आणि आपले हातीतले रस्ते खराब आहेत. पावसाचा प्रश्न कुठे येतो? प्रश्न ठाणे जिल्ह्यात पाऊस कमी आहे का? हो मलाही तेच बोलायचं आहे. जे काही अभियंते वगैरे सांगतात का खूप पाऊस पडला. खूप म्हणजे असा किती पाऊस पडला हो? आपलं पिंपळगाव जोगा डॅम आहे हे किती आहे? 2-3 TMCचं आहे. ते जर अजून 50% भरलेलं नाही बरं त्याच्या मृत साठा पहिलाच आहे तर पाऊस पडला कसा? आणि बरेचसे जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे येतात बरेचसे जणांचा मी चर्चा ऐकतो. आता कसं मी नावं घेणार नाही कुणाची परंतु त्यांचं बरेचसे जणांचं असं म्हणणं येते पण येते का आता जर काम चांगलं केलं तर पुन्हा निधी कसा भेटणार? तर मला एक बोलायचं आहे का प्रत्येकजणं जसं प्रपंच चालवण्यासाठी आपण आपल्या घरातला खर्च करतो हा शासनाचा पैसा हा सुद्धा जनतेचा आहे ना आपला स्वतःचा पैसा म्हणून या ठिकाणी खराब किती वर्षापासून आहे? याला जवळजवळ 10 वर्षापासून याची अवस्था हीच आहे. माझे खासदार शिवाजी आढळला तेव्हापासून त्यांच्यापासून अवस्था आहे. कारण काय होतं आहे पुढं पाठ मागे सपाट अशी अवस्था आहे रस्त्याची. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये हे डांबरीकरण करताना चुकीचं करतात. डांबरीकरण वास्तविक पाहता हे कधी झालं पाहिजे? मार्च एप्रिलच्या याच्यामध्ये झालं पाहिजे. मार्चच्या अगोदरच डांबरीकरण व्हायला पाहिजे म्हणजे शासकीय नियमानुसार. कारण जुने ज्या वेळेस कामं व्हायची ना डांबरीकरणाची ही मार्चच्या वेळेस व्हायची. म्हणजे काय व्हायचं का 2 महिने डांबर वितळून ते व्यवस्थित बसायचं. आता यांची कामं ही टेंडर काढतात कधी? एप्रिलमध्ये.
मे जून मेच्या शेवटच्या एंडिंगला कामं चालू करतात, त्यामध्ये पाऊस पडतो आणि डांबरावरती पाऊस पडलं. आमची मागणं अशीच आहे का हे जे रस्ते आहेत यांचे जे टेंडर काढतात ना हे मार्चच्या अगोदर डांबरीकरण झालं पाहिजे. आणि आत्तासुद्धा रस्त्याला काय करतात माहिती आहे का साहेब, पाठीमागे साहेबांचं आपण आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुम्ही अल्टिमेट दिला होता त्यांना 10 दिवसाचा, अक्षरशः त्यांनी काय केलं माती आणि खडी एवढी मोठी मोठी खडी हे मिक्स करून आणतात. ते मिक्स करून आणले ना म्हणजे कायमस्वरूपी करत नाही, कारण त्यांना माहिती आहे कायमस्वरूपी जर केलं तर पुढे टेंडर भेटत नाही. फक्त कुठंतरी बोळवण करायची आणि आपापसात सगळं वाटून घ्यायचं. सध्या सगळ्यांचं हेच चालू आहे. तेव्हा मी सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना म्हणजे जे सत्तेवर आहेत त्यांना आणि आता सत्तेवर आता साहेबांनी सांगितलं याच ठिकाणी खासदार साहेब राऊत साहेब गेले. आता राऊत साहेब म्हणजे आपल्या पूर्ण देशाचे राजकारण बघतात म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण सेनेचे मुख्यमंत्री साहेबांच्या नंतर तेच आहेत. मग ते जर अख्खा महाराष्ट्र बघतात तर या रस्त्याने गेले. आमदार साहेब डेली या रस्त्याने जातात, कारण पुन्हा आजही ते मुंबईलाच आहेत. त्याच्यानंतर खासदार साहेबही डेली जातात, सोनवणे साहेबही डेली जातात. मग तुम्ही करताय काय? यामध्ये भुजकेताईसुद्धा आल्या. भुजकेताई जरी आज याच्यामध्ये नसल्या व आमदार खासदार या पदावर नसल्या, पण तू जिल्हाध्यक्ष आहे त्या हां आशाताई भुजके ज्या पक्षामध्ये आहेत हो बरोबर नाही बरोबर आहे ना, तेच मी बोलतो ना. ही फक्त वैयक्तिक नाही आणि याच्यासाठी फक्त मनसेलाच आवाज का उठवायला लागतो ही लाजीरवाणी गोष्ट आहे ना. कुठंतरी यांनाही लाज वाटली पाहिजे का आपण सत्ता भोगतो आहे. बीजेपीची केंद्रात सत्ता आहे आणि आघाडी सरकार याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार सत्ता आहे. मनसेची कुठेच काही नाही. मग मनसेसारखा पक्ष जर सामान्यांना न्याय देऊ शकतो तर तुम्ही सत्ता बघून करताय काय? हा सर तेव्हा मी सांगतो आणि खूप अतिशय खूप म्हणजे खूप त्रास होतो साहेब या खेडेगावामध्ये. आता तुम्ही सगळीकडे फिरलेले आहेत, ज्यावेळी जिथून पेशंट न्यायचं असते ऑलरेडी तर मधलं हे सरकारी हॉस्पिटल आहे, परंतु तिथे एक गाडी असते तिथे कधी सोय भेटत नाही. आणि जर बाईकवरती न्यायचं, आता तुम्ही पाहिलेले बाईक चालवायची कशी आणि बाईकवर जर नेता एखादं पेशंटला प्रेग्नंट बाईला जर तपासायला न्यायचे तर तिची अवस्था इतकी होती. आणि बरं खर्च करण्याची या भागातील लोकांची म्हणजे आमची कोणाचीच कॅपॅसिटी नाही का तेवढं आम्ही खर्च करू शकतो. तेव्हा माझं असं मत आहे का या रस्त्याचं काम हे चांगल्या उत्तम रीतीने केलं पाहिजे. मोठ्याने बोल. अनेक दिवस झाले मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो, खरं तर अमोल कोले असतील नाही का डॉक्टर अमोल कोले यांच्याकडे पण पाठपुरावा करतोय, खासदारांक पण आणि अतुल बेनकेंक पण. पण असं निदर्शनात आलंय कारण आपण मालिका बघायची दोन्ही काय नाही का शक्तिमान मालिका जसं गंगाधर आणि शक्तिमान तसा एक आहे ना, तसंच हे झालं नाही का माजी आमदार काय आणि खासदार काय नाही का आमदार खासदार सेम असं यांची पद्धत. कारण त्यांच्या पाठपुरावा केला आम्हाला वाटलं चांगले आमदार आहे चांगले खासदार आहे काहीतरी लोकांना न्याय मिळून देतील, पण तसं काहीच नाही झालं लोकांना. सतत मी आता काय आलं आहे कारण 8 दिवस झाले मी म्हणजे महिना झाले का ना 8 दिवसातून एकदा आहे ना खासदारांचे पे असतील किंवा खासदार असतील त्यांना ह्या याचे व्हिडिओ येतात फोटो येतात पाठवतो मी, पण कोणत्याच गोष्टीचे फॉलोअप घेतलं जात नाही. पण जर असं जर असेल आणि तुम्हाला जर खुर्चीचा माझाचा असेल ना मग आम्ही रस्त्यावर उतरून आमचा पण माझा तुम्हाला दाखवू. जनता सर्वसामान्य माणसं आणि महाराष्ट्र नवनवन सेना काही करू शकते नाही का? तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं डोक्यावर रस्त्यावर आपल्याला वेळ लागणार नाही. आज महाराष्ट्र नवनवन सेनेच्या माध्यमातून एवढं सांगतो कारण जर लवकरात लवकर नाही झालं रस्त्याचं काम तर ही आदिवासी पट्ट्यातील जनता की आणि आमच्या महाराष्ट्र नवनवन सेनेचे सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही रस्त्यावरती निश्चित उतरू आणि हे तीन तिकडं जे सरकार आहे ना त्यांना त्यांची लायकी दाखवायचं काम आम्ही निश्चित करू. तुम्ही असं म्हणाले की विद्यमान आमदार आणि खासदार यांचं काम चांगलं नाही, माजींचं नाही ना, मी तुम्हाला तेच म्हणतोय शक्तिमान गंगाधर कसं एकच आहे तसंच आहे ना. मग ते शेर सोनवणे काय आणि अतुल बेनके काय सेमच आहे, मागच्यांनी तेच केलं पुढच्यांनी तेच करतात. मला सांगा तुम्ही खुर्ची भोगतात तुम्ही तिन्ही सरकारमध्ये माणसं भोगतात. आज असे ते उचके असतील ती बीजेपीचे त्यांचं पण आज सरकार आहे बरोबर का नाही, आणि आमचं काहीच नाही कुठंच नाही काही तरी आम्ही रस्त्यावरती उतरतोय. खरं जर म्हणायला गेलं तर तुम्ही मला वाटतं राजीनामा द्यायला पाहिजे आमदार खासदारांनी. माझी आमदारांनी 15 वर्ष मुठभर माती सुद्धा रस्त्याला मला वाटतं टाकली नसेल आणि खासदारांनी मागच्या आणि आमदारांनी तर काहीच केलंच नाही आणि आता जे आमदार आहे त्यांच्या का पाठपुरावा करतोय आणि खासदारांक आमदारांनी काही केलं नाही असं म्हणतात. मनसेचे आमदार मनसेचे होते पण काहीच नाही केलं साहेब, मनसेचे होते म्हणून आम्हाला काही करता नाही आलं आंदोलन त्यावेळेस, कारण तर माणूस आमचा बरोबर आहे का नाही असा विषय होता. मग मनसेची कोंडी झाली साहेब, नाही तर मला सांगा 5 वर्ष आपलं 10 वर्ष तालुका मागे गेला जर मनसेचा आमदार नसत. आज मला सांगा मनसेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न मार्गी लावले असते आणि मार्ग लावायचा आम्ही प्रयत्न करत होतो. स्वतःची पोळी भाजण्यासाठी फक्त ते मनसेत आले ना, मनसेमध्ये आले मनसेतून परत गेले. आणि तुम्ही तुमचं एक वाक्य तुम्हाला सांगतो, तुम्ही माझी बाईट घेतली होती एक
कारण पक्ष काय तुमच्या बाबत यांनी मला एकदा विषय केला होता बरोबर का नाही. आज पक्ष आम्हीच आहे आणि आमचा आम्ही चालवते बरोबर का नाही. त्यांनी तुम्हाला जो फोन केला होता त्याचे ऍडिओ क्लिप व्हायरल झाली. हा ऍडिओ क्लिप तुम्ही त्याच्यानंतर माझी एक बाईट घेतली बरोबर का नाही. हा मग बाईट घेतली होती मला सांगा तुम्ही. मग आता आम्ही जर आमचा पक्ष आहे आम्ही आमच्या स्थानिक आहे. तुम्ही पक्ष बदलला म्हणजे काय बदललं तुम्ही मला सांगा आता. हा हा तुम्ही पक्ष बदलला म्हणजे तुम्ही बाप बदलला ना साहेब आज बरोबर आहे का नाही. हा आम्ही आहे तिथं आहे ना अजून आमचाच राहिला ठाकरे. आम्ही अजून स्थानिक प्रयत्न करायचा नाही त्याचा बाप त्याला दाखवला जायला नाही. मग आणि तुम्हाला आता काय म्हणतो सत्ताधाऱ्यांना ना साहेब आम्ही काय करायचं ते आता दाखवून देऊ नाही का. आम्ही आता बोलणारे कार्यकर्ते नाही तर करून दाखवणारे कार्यकर्ते आम्ही. आणि आम्ही सर्व सामान्यांसाठी लढतोय आणि लढत राहू याच्या नंतर पण. महाराष्ट्र नवनिर्माण. त्या ठिकाणी आपण सर्वजण जे खड्डे पडलेले आहेत आपले खुबी करंजळे भागामध्ये त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे नियोजन करण्यासाठी आपण येथे सर्व मनसैनिक जमलेलो आहोत. सर्वप्रथम उषाताई सुपे यांनी विद्यमान आमदार आणि खासदार यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना याची कल्पना दिल्याची पत्र त्या आपल्याकडे आहे. तर हा जो नॅशनल हायवे 61 महामार्ग आहे याला जे खड्डे पडलेले आहेत ते आता ते आम्ही बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांच्या. तर इथे धुक्याचे प्रमाण प्रचंड असते. इथं धुक्याचे प्रमाण प्रचंड असते. येता जाताना खड्ड्यांचे खड्डे इतके प्रमाणात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत की धुके असल्यामुळे वाहन चालवताना समोरचे दिसत नाही त्यामुळे गाड्यांचे एकमेकाचे अपघात होतात. या सर्व गोष्टी आहेत तर बऱ्याचशा प्रमाणात इथे ह्या अडचणी वाढल्या आहेत अपघात वाढलेले आहेत. तर या संदर्भात आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात रस्त्यामध्ये वृक्षारोपण करून त्याचा निषेध व्यक्त करणार आहोत सर्वमान्य सैनिक. आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर निश्चितच कठोर भूमिका आमच्यातर्फे घेण्यात येईल. धन्यवाद. वाणीसाहेब अतिशय म्हणजे भीषण असा प्रश्न आहे या ठिकाणी का आज नगर कल्याण हायवेची दुरावस्था झालेली आहे. प्रचंड असे खड्डे पडलेत मला वाटतं मडपासून तर पूर्णपणे खुबीपर्यंत खड्डे आहेत आणि इतके खड्डे आहेत का म्हणजे गाडी आहे ना पूर्णपणे अशी व्हायबल होती त्याच्यामुळे की हे हा जो प्रश्न आहे हा स्थानिक आपले आमदार असतील खासदार असतील त्याच्यानंतर अधिकारी असतील तर यांनी म्हणजे या सगळ्या प्रश्न आजी पण आहेत माझी पण आहेत यांनी या ठिकाणी कोणतंच लक्ष दिलेलं नाही. आत्ता नंदूनी सांगितलं त्याच्यानंतर सगळे तानाजी शेट्टीने सांगितलं सरपंचताईंनी सांगितलं त्याच्यानंतर कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि सगळ्यांनी या ठिकाणी आपली मागणी व्यक्त केलेली आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या आज या ठिकाणी विचार देतो मी का 10 दिवसामध्ये जर या स्थानिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी असतील सर्वच लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी जर लक्ष दिलं नाही आणि या रस्त्याचं काम केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे रस्त्यावरती उतरेल. या ठिकाणी आदिवासी समाज आहे या समाजाला घेऊन रस्त्यावरती उतरेल. डुंबरवाडी टोल नाकासुद्धा आम्ही या ठिकाणी बंद करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वाणीसाहेब पश्चातापाचा भाग नाही. त्यावेळेस निवडणुका होत्या निवडणुकामध्ये एक स्ट्रॅटर्जी होती त्याच्यामध्ये असं होतं की अमोल कोल्हे हे स्थानिक होते आपले जुन्नरचे होते आणि अमोल कोल्ह्यांकडनं आम्हाला सर्व तरुणांना जुन्नरकर असल्यामुळं बहुसंख्य अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण होतील असं वाटत होतं आणि त्या आता पुढच्या काळामध्ये होतील अशी अपेक्षा आम्हाला अजून आहे. अजून अपेक्षा आहे. मग आता समजा जुन्नरकर आहेत ते आंदोलन तर करणारच आम्ही परंतु हे सर्व जे काही खड्डे आहेत हे सर्व बुजले पाहिजेत आणि या संदर्भामध्ये एक स्थानिक जुन्नरकर अपेक्षा आहे ना ही शिवजन्मभूमी आहे. आशावादी आहोत आम्ही रस्त्यावरती आहोत ना आता रस्त्यावरती आम्ही आहोत पूर्ण मार्गी लागले नाही 100% आंदोलन करणार. आंदोलनासाठी तर आम्ही सगळे आलो आहोत. आज नुसतं आम्ही रस्त्याला खड्डे पडले म्हणून आले परंतु जर प्रश्न मार्गे लागले नाही यांना जी मदत केली ती चूक झाली आता यांना घरी बसवा असं म्हणण्याचा प्रयत्न आपला राहील. सुटला नाही तर आम्ही रस्त्यावरच आहे लक्षात घ्या. जर हे बघा आम्ही जर ते मान्य करत असतो तर आम्ही रस्त्यावर आलोच नसतो. इलेक्शन होती ते इलेक्शनचा विषय तो आता संपला. आता इथून पुढच्या काळामध्ये 2 वर्ष झाली 2 वर्षानंतर आपण काय पाहतोय विकास बघतोय. निवडणुका झाल्या निवडणुका येतात जातात त्याच्यानंतर आपण आता विकास पाहतोय. विकास कुठे झालाय हो माझा प्रश्न यासाठी मगाशी चक्की असं म्हणाले मागच्या 10 वर्षापासून रस्त्याची वाट लागली म्हणजे मग त्याच्यामध्ये माझी पण आले तर राहिलेल्या 3 वर्षामध्ये हे जर प्रश्न सुटले नाही
2024 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार 100% असणार, विधानसभेमध्ये उमेदवार असणार महाराष्ट्र, आणि राज साहेबांनी राज साहेबांनी येत्या 5-6 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश दिले का यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक ठिकाणी उतरणार, निवडणुकीमध्ये उतरणार, त्याच्यामुळे आम्ही रस्त्यावरती आहोतच आणि लोकांमध्ये सुद्धा आम्ही हे सगळं काय दाखवतोय तुमच्या माध्यमातून।